पाऊस वेळेवर पडत नाही आणि त्यामुळे अपेक्षित पीक आपल्याला मिळत नाही. किंबहुना जर पीक चांगलं आलं तर बराच वेळा अतिवृष्टी होते, पिकाचं नुकसान होतं आणि म्हणून प्रधानमंत्री क्रॉप इन्शुरन्स पीक विमा योजना यासारख्या सुद्धा गोष्टी केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिअल्प प्रीमियममध्ये सुरू केल्या आहेत. योजना आहे, तिचं नावच आहे किसान सन्मान निधी योजना. विविध प्रकारच्या अडचणी शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं आणि वर्षाला 6,000 ज्यांची 2 हेक्टर किंवा 5 एकर अशी लागवडीखाली जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या खात्याला वर्षातून 3 वेळा 2-2 हजार याप्रमाणे पैसे रोख जमा होतात. काही गोष्टीची नोंद आपण घेण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीची योजना जनधन योजना आणली आणि ज्या योजनेच्या माध्यमातून या देशातल्या जवळपास 31 कोटी कुटुंबांनी आपली खाती जी नव्हती ती उघडली आणि मग विविध सरकारच्या योजनांचा लाभ जर रोख पैसे द्यायचे झाले तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, परंतु शेतकऱ्याला जर आपण त्याच्या खात्यातच जर जमा केले तर गैरव्यवहाराला आळा बसेल आणि म्हणून सुद्धा ही योजना आपली जी बँकांमध्ये विविध बँकांमध्ये खाती आहे जे अधिकृत खातं आपलं आहे त्या खात्यामध्ये 2-2 हजार 3 वेळा वर्षातून आपल्या खात्याला जमा होतो. थोडक्यात महिन्याला 500 रुपये आणि आज ही सुरुवात कदाचित उद्या 6,000 ते 7,000 होऊ शकतात आणि म्हणून ही सुरुवात जी आहे ती वाईट नाही. यापूर्वी कुठल्याही सरकारने असा विचार केलेला नव्हता आणि म्हणून या सन्मान योजनेचा सन्मान आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी जर अपेक्षा व्यक्त केली. टीकाकार टीका करणार आहेत, 6,000 रक्कम आहे का, तर त्या माणसाला आम्हाला विचारायचं आहे. मग यापूर्वी आपण असा कधी कल्पना तरी आपल्या डोक्यामध्ये आणायची